चंद्रपुर शहर मनपा की ओर से विट्ठल मंदिर व्यायामशाला मैदान पर 12, 13 और 14 जनवरी को महापुर चषक कबड्डी स्पर्धा का आयोजन किया गया है। इस स्पर्धा का उद्घाटन 12 जनवरी को संपन्न हुआ। इस अवसर पर विधायक नाना शामकुले, महापौर अंजलि घोटेकर, जिला परिषद अध्यक्ष देवरा भोंगडे, स्थायी समिति सभापति राहुल पावड़े, मनपा आयुक्त संजय काकड़े, उपमहापौर अनिल फुलझले, जोन सभापति आशा आभुजवार आदि उपस्थित थे। शहर के खिलाड़ियों का नाम राष्ट्रीय तथा अंतर्राष्ट्रीय स्तर पर पहुंचे, ये ध्येय रखकर ही हर साल महापौर चषक का आयोजन किया जाता है। हर साल की तरह इस साल भी महापौर चषक का आयोजन किया गया है। कबड्डी ये असल भारतीय खेल है। मिट्टी में खेला जाने वाला ये खेल महाराष्ट्र में लोकप्रिय है। विदर्भ स्तरीय कबड्डी स्पर्धा में अमरावती, भंडारा, अकोला, वाशिम, गढ़चिरौली, वर्धा, गोंदिया आदि जगहों से खिलाड़ियों ने सहभाग लिया है। मैडम, आज कबड्डी याचं उद्घाटन झालं, किती संघ सामील झाले आहेत आणि कसं काय? सगळ्यात पहिले मी सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा देते। महापौर चषक 2018 याचं आयोजन गेल्या 5 तारखेपासून, म्हणजे 5, 6, 7 या 3 दिवसीय कुस्तीचे सामने खेळण्यात आलेले होते गांधी चौकामध्ये, सुप्रसिद्ध अशा गांधी चौकामध्ये। आणि आता 12, 13, 14 असे महापौर चषकाचे कबड्डीचे सामने इथे होऊ घातलेले आहे। या सामन्याकरता आदरणीय नाना यांच्या हस्ते उद्घाटन हे राहुलजी पाटील जे महिला संचालक बांबू संशोधन संघाचा जो सामना सुरू आहे, त्यामध्ये नगरसेविका सन्माननीय जो आणि मातीतला खेळ पोशाख घातलेला आहे, त्यामध्ये श्रीराम बालक आखाडा बल्लाळशाहच्या कबड्डीचा खेळ असल्यामुळे या कबड्डीपटूच्या जनतेची कबड्डी खेळण्यामध्ये महाकाली क्रीडा मंडळ विवापूरचा कबड्डीपटू आहे, आपण हा खेळ घेतलेला आहे। या खेळाकरता विदर्भातून, हा विदर्भ लेवलचा खेळ असल्यामुळे विदर्भातून कमीत कमी या ठिकाणी 50 संघ आलेले आहे, म्हणजे इतकी उत्स्फूर्त अशी सगळ्यांनी साथ दिलेली आहे। आणि याचा सगळ्याचा परिणाम म्हणजे आमचे विठ्ठल मंदिर व्यायामशाळेचे सचिव जे आहेत दिलभाऊ रामेडवारजी, अतिशय मेहनत त्यांनी घेतलेली आहे। आमचे गटनेते वसंताजी देशमुख यांनी पहिल्या दिवसापासून ग्राउंड तयार करण्यापासून अतिशय मेहनत घेतलेली आहे आणि म्हणूनच आज त्याचं फलित आहे की इतक्या प्रचंड संख्येने या ठिकाणी संघ आलेले आहे। या सर्व संघांचं मी चंद्रपूरची महापौर या नात्यानं चंद्रपूरच्या ऐतिहासिक माता महांकालीमध्ये खूप खूप स्वागत करते, सर्व पंचांचं स्वागत करते। अतिशय चांगली व्यवस्था महानगरपालिकेने केलेली आहे। आदरणीय आयुक्त संजयजी काकडे आणि त्यांची पूर्ण टीम सगळ्या गोष्टींवर नजर ठेवून आहे आणि महापौर नात्याने मी सगळ्यांना मार्गदर्शन करतच आहे। सगळ्या खेळाडूंचं उत्तम अशी राहण्याची व्यवस्था केलेली आहे, उत्तम अशा जेवणाची आपण त्यांची व्यवस्था केली आहे। कुठेही गैरसोय होऊ नये ग्राउंडमध्ये किंवा कुणाला दुखापत जर झाली तर या ठिकाणी आपण अंजली आंबेडकर वैद्य अधिकारी मनपा यांच्या नेतृत्वामध्ये एक दवाखाना, छोटा दवाखाना सुद्धा या ठिकाणी उघडलेला आहे। एकंदरीत सगळ्या सोय सुविधा या ठिकाणी सगळ्या खेळाडूंकरता उपलब्ध। मी नागरिकांना विनंती करते की आपण या खेळांचा आस्वाद घ्यावा। मैदान क्रमांक 3 वर